हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला भौम प्रदोष व्रताबद्दल माहिती सांगणार आहे. प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच 13व्या दिवशी केले जाते. जर त्रयोदशीला मंगळवार असेल तर त्याला भौम प्रदोष योग असे म्हटले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील मंगळ कमकुवत आहे त्यांनी भौम प्रदोष व्रत करावे. तसेच आर्थिक परेशानी किंवा कर्ज असेल तर पुढील उपाय करू शकता. भौम प्रदोष योग चालू असताना त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जर घराजवळ शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन 5 वातींचा दिवा लावावा. म्हणजेच एकाच दिव्यामध्ये 5 वाती एकत्र न लावता 5 ज्योती साईडला असल्या पाहिजेत. तुम्ही पंचारती किंवा समई पण लावू शकता. त्यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा वगैरे जप करावा आणि पुढील मंत्र म्हणावे, ओम भौमाय नमः, ओम रुणृताय नमः, ओम मंगलाय नमः, ओम भुजाय नमः, ओम भूमिपुत्राय नमः, ओम अंगारकाय नमः. हे 6 मंत्र मंगळ ग्रहाच्या वेगवेगळ्या नावावरून तयार केलेले आहेत. तर हे तुम्ही एकदा वाचन करायचे आहे भौम प्रदोष दिवशी संध्याकाळी. तसेच मंगळ ग्रहाची प्रत्येक मंगळवारी पुढील प्रमाणे स्तुती करावी. धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शांतीहस्तम तम मंगलम प्रणमाम्यहम. या दिवशी जमत असेल तर तिखट आणि मीठ खाऊ नये. मंगलदेव ऋणहर्ता देव आहेत. या दिवशी सूर्यास्तानंतर भगवान भोलेनाथ यांची पूजा करावी. यामुळे लवकरच कर्जातून मुक्तता होऊ शकते. पूजा करताना पुढील मंत्र म्हणावा पूजेच्या सुरुवातीला, मृत्युंजय महादेव त्राही माम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधन. सूर्यास्तानंतरची वेळ म्हणजेच प्रदोष काळ मानला जातो. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला लवकर उठून स्नान वगैरे करून सूर्याला अर्घ्य द्यावे. दिवसभर निराहार राहून उपवास करावा. सकाळी शिवाचे पूजन करावे. घरी किंवा मंदिरात तुम्ही पूजा करू शकता. संध्याकाळी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी स्नान करावे. श्वेत म्हणजेच पांढरे वस्त्र धारण करावे आणि भगवान शिव पार्वती आणि गणपतीची पूजा मांडावी. गणपती म्हणून सुपारी पण तुम्ही मांडू शकता. महादेवाचा अभिषेक करावा. त्यानंतर पूजेला बेल धोतरा पांढरे फूल यांचा वापर करावा. धूप दीप नैवेद्य दाखवावे. महादेवाची आरती करावी. त्यानंतर रात्री उपवास सोडावा. उपवास सोडतानाही त्यात तिखट मीठ वगैरे नसलेले पदार्थ जसे की श्रीखंड बासुंदी तांदळाची खीर यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की शेअर अँड सबस्क्राईब करा. लाईक अँड कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.